एमआयएमचा हात मिळवण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीने धुडकावला, तर इम्तियाज जलील यांनी एमआयएम सोडून राष्ट्रवादीत यावं, भुजबळांचा सल्ला। शिवसेनेने जनाब बाळासाहेब असं स्वीकारलं आहे। एमआयएमच्या प्रस्तावावरनं फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका, तर एमआयएमच्या प्रस्तावामागे फडणवीसांचं डोकं, चंद्रकांत खैरेंची टीका। 25 आमदार संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्या दानवेंच्या विधानाची मवियाकडून खिल्ली, तर विरोधी पक्षातले आमदारच आमच्या संपर्कात, दानवेंना अब्दुल सत्तारांचं प्रतिक्रिया। 26 मार्चला दापोलीला जाऊन अनिल परबांचं रिसॉर्ट तोडूया, भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा, तर राणेंच्या जुहूतल्या बंगल्याला मुंबई महापालिकेची नोटीस। आजपासून सोमवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता, तर सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावसाच्या सरी। कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर मंदिराला तडे, मंदिरातील 20 दगडी खांबांना भेगा, मंदिरातील स्वर्गमंडप कोसळण्याची गावकऱ्यांना भीती। चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमधला वेरियंट भारतासाठी धोकादायक नाही, वैद्यकीय तज्ज्ञांचं मत, मात्र केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेच्या सूचना, तर राज्यामध्ये आज 97 रुग्ण। भारताचा लक्ष्य सेन ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत मलेशियन प्रतिस्पर्ध्यावर मात, लक्ष्यकडून विक्रमी विजेतेपदाची अपेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।